elimination by substitution. This is second method to solve simultaneous equation. अपन problem पातो हैं, solve x plus y equal to 5, x minus y equal to 1. आता या मदे पहा, मी पहिला equation लिए उनकेते है, x plus y equal to 5. Okay? या equation वरून, तुम्हाला x साथी equation मिलू शकतो, x equal to 5 minus y. ओके एक्स साठी तुम्हाला वाई च्या फॉर्म मध्ये वैल्यू मिळाली ठीक आहे पुट दिस वैल्यू इन अनदर इक्वेशन तुम्ही पहिल्या इक्वेशन वरून एक्स ची वैल्यू काढली ना मग ही जी वैल्यू आहे ती तुम्हाला दुसऱ्या इक्वेशन मध्ये ठेवायची आहे मी याला म्हणते इक्वेशन नंबर 1 याला म्हणते इक्वेशन नंबर 2 ओके इक्वेशन नंबर 2 मध्ये मी काय ठेव करते एक्स ची वैल्यू पुट करते पुट एक्स इक्वल टू 5 माइनस वाई इन इक्वेशन Therefore, equation 2 का यह है, x minus y equal to 1. Therefore, x की value put करा, 5 minus y, x की value है ही, minus y equal to 1. Therefore, 5 minus y equal to 1. Okay? Therefore, 5 minus y means minus 2y. 5 minus 2y equal to 1. Therefore, minus 2y value काढायची आहे याला 5 आपण शिफ्ट करू 1 minus 5 therefore minus 2y equal to minus 4 okay therefore y minus minus will get cancel 2y equal to 4 therefore y equal to 4 by 2 therefore y equal to 2 तुम्हाला y ची value किती मिळाली 2 मिळाली ही वैल्यू पुट करा x च्या वैल्यू मध्ये x तुम्हाला y च्या फॉर्म मध्ये मिळाले ना देयरफॉर x इक्वल टू काय आहे 5 minus y वैल्यू पुट करा 5 minus 2 इक्वल टू 3 म्हणजे x ची वैल्यू मिळाली तुम्हाला 3 आणि y ची वैल्यू किती मिळाली 2 मिळाली देयरफॉर सोल्यूशन इक्वल टू आधी x ची वैल्यू 3 मग y ची वैल्यू 2 ओके okay?